और नमस्कार। आज फेसबुकवरती लाईव्ह येण्याचं कारण मुद्दामून हेच आहे की या ठिकाणी करोनाच्या बद्दल ज्या काही रुग्णांकडून शंका विचारल्या जात आहेत, फोन येत आहेत, सल्ले विचारले जात आहेत, त्या अनुषंगानं आवर्जून फेसबुक लाईव्ह करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। थोडंसं हल्लीच्या जगामध्ये जे 2-3 मिनिटाचे व्हिडिओ असतात तसं न होता थोडंसं मी 5-10 मिनटं मुद्दामून बोलतो, जेणेकरून आपल्या सगळ्यांच्या मनातल्या भीती हा कॉम्पोनंट कमी व्हावा, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। आयुर्वेदाच्या वैद्याला किंवा आयुर्वेदातल्या कुठल्याही डॉक्टरला विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते नेहमी असे असतात की डॉक्टर, तुमच्या आयुर्वेदामध्ये कॅन्सर आहे का, तुमच्या आयुर्वेदामध्ये ह्याचं औषध आहे का, त्याचं औषध आहे का, मग त्या ठिकाणी कॅन्सरसारखा एखादा नवीन आजार असेल किंवा अजून कित्येक जे काही नवनवीन आजार आहेत, कॅल्शियमचं डिपॉझिशन डोळ्यामध्ये झालं आहे, विल्सन्स डिसीज आहे, त्याला आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे का, असे प्रश्नांची उत्तरं ही येस किंवा नो ह्याच्यापासून खूप दूरची असतात, ती उत्तरं ग्रे एरियाजमधली असतात आणि त्याच्यावरती लोकं काम करत असतात, ज्याला ट्रान्सलेशनल रिसर्च असं रिसर्चच्या भाषेमध्ये बोललं जातं। त्या अनुषंगाने आयुर्वेदातली एक एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न आजही शास्त्रज्ञ करत आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्याची उत्तरं अगदी हो किंवा नाही अशा पद्धतीने दिली जाऊ शकत नसतात हे आपण समजून घेणं गरजेचं आहे। करोनाच्या अनुषंगाने जर का बोलायचं झालं तर एक काही वर्षापूर्वी H1N1 आला होता, स्वाईन फ्लू, त्यावेळी वैद्यांना विचारलं गेलं की तुमच्या आयुर्वेदामध्ये स्वाईन फ्लू आहे का, त्यानंतर सार्स आला, त्याच्यानंतर बर्ड फ्लू आला, त्याच्यानंतर इबोला व्हायरस आला आणि आत्ता करोना आला, तेव्हा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळा काहीतरी नवीन व्हायरसचा अटॅक होतो आणि आयुर्वेदिक कम्युनिटीला समाजाकडून हे विचारलं जातं की हे तुमच्या आयुर्वेदामध्ये आलेलं आहे का, तेव्हा त्याचं उत्तर हो आणि नाही ह्या इतक्या साध्या सोप्या म्हणजे हल्ली सुलभीकरणाचं हे सगळं जग आहे, एखादी गोष्ट आपण खूप स्वस्त करतो सुलभ करण्याच्या नादामध्ये आणि त्यामुळं त्याचं उत्तर हो किंवा नाही अशा पद्धतीने लोक देतात। एका बाजूला हल्ली ही एक नवीन समस्या झाली आहे की एका बाजूला परंपरांचे अत्यंत कट्टरप्रिय मंडळी आहेत की ज्यांना भारतीय परंपरांमध्ये सगळ्याच गोष्टीची उत्तरं दिसायला लागतात आणि दुसऱ्या बाजूला दुर्दैवाने भारतीय परंपरांचे अत्यंत द्वेष्टे देखील या देशामध्ये आहेत की ज्यांना काही करून कसंच काही येतं, देशीय काहीच कसं चांगलं नाही आहे हेच सिद्ध करायचं असतं। खरं तर जो अभ्यासक आहे, रिसर्चर आहे आणि क्लिनिशियन आहे, जो पेशंट बघतो त्याला माहिती असतं की ते जे पिक्चर आहे ते त्या मधल्या ग्रे एरियामध्ये आहे, तर तो मधल्या ग्रे एरियामध्ये पिक्चर आहे याचा अर्थ काय, आयुर्वेदामध्ये H1N1 आला आहे का, आयुर्वेदामध्ये करोना व्हायरस आला आहे का, आपण ह्या सगळ्याचा विचार एक वैद्य त्याच्याकडे H1N1चा पेशंट, करोनाचा तर नाही आला पण H1N1 स्वाईन फ्लूच्या काळामध्ये पुण्यामध्ये अगदी 10-15 दिवस सगळ्या शाळा वगैरे बंद होते, आपण ती परिस्थिती अनुभवली आहे, त्यावेळी एका वैद्याकडं जो काही पेशंट यायचा त्यावेळी तो वैद्य त्याचा विचार काय करायचा याचा विचार जर का आपल्याला करायचा झाला तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कार्यकारण भाव समजून घ्यावा लागेल। कारण, कॉज, एखाद्या गोष्टीचं कारण काय आणि ते नक्की तेच कारण आहे का हे समजून घेण्याची परंपरा जी काय आहे ती तर्कशास्त्रातली आहे आणि त्या हिशोबाने आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याला कार्यकारण मीमांसा शिकवली जाते। अगदी साधं उदाहरण जर का द्यायचं झालं तर आपण हिवाळ्याच्या सुरुवातीला बातमी पाहतो TV वरती की थंड के कारण उत्तर प्रदेशमध्ये 2 की मौत, 3 की मौत, मला तुम्ही सांगा थंडीमुळे कोणी मरतं का, असं जर असेल तर अख्खा कॅनडा, अख्खा फिनलंड, ग्रीनलंड हे सगळं पॉप्युलेशन डेथ व्हायला पाहिजे। ती जी काही मौत असते, आज तकवरती आपण बातमी वाचतो की थंड के कारण 6 की मौत इथं तिथं दिल्लीमध्ये इकडं, ती थंडीची मौत नाही आहे, ती गरिबी हे त्याचं रिझन आहे, कुप्रशासन हे त्याचं रिझन आहे, त्याची मग अनंत रिझन आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला तो आपला जायचा विषय नाही आहे, परंतु थंड के कारण 6 की मौत अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी सुलभीकरण करून कॅची टायटल बनवायची सवय आहे आणि कशाला ना कशाला त्याचं कॉजॅलिटी ॲट्रिब्यूट करायची सवय आहे आणि असं असलं जरी कशाला कशाचं कार्य आणि कारण म्हणायचं याचा विचार मात्र सगळ्या वेस्टर्न फिलॉसॉफर्सनी केलेला आहे, कारण मुळामध्ये शास्त्र ही दोनच आहेत, एक गणित आणि फिलॉसॉफी आणि मग याच्यातूनच नंतर फिजिसिस्ट जन्माला आले, त्याच्यातून केमिस्ट आले आणि मग बायोलॉजिस्ट आले आणि मग फिजिओलॉजी आणि मेडिसिन पुढे जाऊन डेव्हलप झालं। त्यामुळे लॉजिकल विचार करण्याची ही जी काही परंपरा आहे त्या परंपरेला जर का आपण मानणार असू आणि त्यानुसार विचार करणार असू तर हे असं काहीतरी थंड के कारण 2 की मौत असं एवढं सोपं आपल्याला पत्रकारा त्या TV वरच्या न्यूजसारखं आपल्याला करता येणार नाही। मग त्याची कारणं काय आहेत, तर त्याची कारण बघत असताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक गोष्ट ती म्हणजे होस्ट
होस्ट म्हणजे आपलं स्वतःचं शरीर, तो प्राणी की ज्याच्यावरती व्हायरसने किंवा जर्मनी अटॅक केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे होस्ट वर्सेस जर्म. जर्म मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आला, व्हायरस आला, ह्या सगळ्यांसाठी म्हणून मी आता ही टर्म वापरतो आहे. तेव्हा काही जणं हे होस्टला महत्त्व देतात, काही जणं हे जर्मला महत्त्व देतात. जर का तुम्ही बघितलं तर 18व्या 19व्या शतकामध्ये आपण लुईस पाश्चर आपण सगळेजण शाळेमध्ये शिकलो, त्यांनी लसींचा शोध लावला वगैरे वगैरे, आपण ते सगळं आपण शिकून झालं आहे. परंतु आपल्याला हे माहीत नाही आहे की पाश्चरचे त्याचाच फ्रेंच हा लुईस पाश्चर हा फ्रेंच बायोलॉजिस्ट, तर त्याचाच एक म्हणजे पियर ज्याला आपण म्हणतो म्हणजे समकक्ष असा क्लॉइड बर्नार्ड, जो की एक फ्रेंच फिजिओलॉजिस्ट होता, त्याच्याशी त्याचे आयुष्यभर मतभेद होते. बर्नार्ड असं म्हणायचा की होस्ट इज इम्पॉर्टंट, आणि पाश्चर असं म्हणायचं की नाही, जर्म इज इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे तो जो अटॅक करणारा जंतू आहे त्याला महत्त्व द्यायचं, की तो अटॅक ज्या शरीरामध्ये करणार आहे त्याला महत्त्व द्यायचं. ह्याची एक क्लासिकल डिबेट ही पाश्चर वर्सेस बर्नार्ड म्हणून ती फिजिओलॉजीच्या इतिहासामध्ये, बायोलॉजीच्या इतिहासामध्ये नोंदली जाते. विल्यम ऑस्लरसारखे जे काही हे मेडिकल हिस्टॉरियन्स आहेत त्यांनी ह्या सगळ्यांची खूप सुरेख पद्धतीने त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे, ते सगळं डॉक्युमेंट करून ठेवलं आहे. आणि असं म्हणतात की पाश्चर ऑन हिज डेथ बेड ॲक्सेप्टेड दॅट येस द होस्ट इज इक्वली इम्पॉर्टंट. तेव्हा पाश्चरनी हे जो की जर्म किंवा बॅक्टेरिया ते जे काही आपण तुमने हात धोया क्या, 100 बार धोया क्या, 5 बार धोया क्या, तुम्हाला साबून सुचलो आहे क्या, ही जी काही सगळी आपली रचना आहे, मग ती पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटची असो किंवा रिकेट बेकेन्सर जे जाहिरात करतं की बाबा तुम्ही हात किती वेळा धुतला, ह्या सगळ्याची ती सगळी रचना ही मुळात त्या जर्मच्या थिअरीवरती अवलंबून आहे. परंतु पाश्चर ऑन हिज डेथ बेड ॲक्सेप्टेड की होस्ट इज इक्वली इम्पॉर्टंट. आणि मग त्याच्यामुळं तो जो काही आहे पार्ट, तो होस्ट इज इक्वली इम्पॉर्टंट. आणि मग हे जेव्हा आपण पाहतो की स्वाईन फ्लूने देशामध्ये झालेले डेथ ह्या किती आहेत, तर त्या डेथचं जेव्हा आपण ॲनालिसिस करायला जातो त्यावेळी असं लक्षात येतं की स्वाईन फ्लूमुळे ज्या काही डेथ झाल्या त्याच्यामध्ये 100% हे एच आय व्ही पॉझिटिव्ह होते, 100% हे कॉक्स म्हणजे ज्याला ट्युबरक्युलॉसिस म्हणतो आपण ते होऊन गेलेले किंवा त्याचे एकेटी सुरू असणारे पेशंट होते, 100% हे डायबिटिक होते, म्हणजे ऑलरेडी इम्युनिटी कुठेतरी कॉम्प्रोमाइज झालेली आहे, कमी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हे इन्फेक्शन होतं तेव्हा ते जास्ती फॅटल ठरतं. हे अगदी आधुनिक, अगदी लेटेस्ट H1N1च्या इन्सिडन्सपासून ते सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यामुळं होस्ट इज इक्वली इम्पॉर्टंट, होस्ट इज इक्वली इम्पॉर्टंट असं म्हटल्याबरोबर आयुर्वेदाचे सगळे विरोधक सुरू होतात. आणि मग ते आम्हाला येऊन म्हणायला लागतात की अरे बाबांनो होस्ट इम्पॉर्टंट आहे, पण मग प्लेगनी एवढी गावाच्या गावं मेलेली आहेत. तर ते सगळं अगदी खरं आहे, अगदी निश्चितपणे खरं आहे की व्हॅक्सिनेशन्स आणि अँटीबायोटिक आल्यापासून या दोघांचं मानवाचं आयुर्मान वाढवण्यामध्ये निर्विवादपणे योगदान आहे. ब्रिटिशांनी भारत सोडला त्यावेळेसचं ॲव्हरेज एज हे आत्ताच्या ॲव्हरेज एजच्या WHO-नी जे काय 74 वर्ष सांगितलं त्याच्या आसपास निम्मं होतं. त्यामुळं हे कॉन्ट्रीब्युशन त्या अँटीबायोटिकचं अँटीव्हायरलचं निश्चितपणे आहे. परंतु त्याचबरोबर होस्टची थिअरी मांडणाऱ्या मंडळींसाठी म्हणून जर सांगायचं झालं तर ही गोष्ट सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे की आजही आम्ही ट्युबरक्युलॉसिसवरती विजय प्राप्त करू शकलेलो आहोत का, आम्ही ट्युबरक्युलॉसिसच्या पेशंटचं मरण आम्ही आज म्हणजे मरणावरती भले विजय समावलो पर प्राप्त केला असेल, परंतु मल्टीड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलॉसिस आहे, साध्या डायबेटिकमधले वुंड आमच्याने हील होत नाही आहेत. म्हणजेच याचा अर्थ की ते नुसतं तिथं अँटीबायोटिकचं मलम लावून ती वुंड हील होणार नाही आहे, होस्टचा विचार हा कुठेतरी करावा लागणार आहे. ही गोष्ट फक्त आयुर्वेदातच नाही तर ही वेस्टर्न वर्ल्डला सुद्धा माहिती आहे. आणि क्लॉइड बर्नार्ड हा फ्रेंच फिजिओलॉजिस्ट याचा फाउंडर होता. आता आपण आयुर्वेदाकडे येऊयात. आयुर्वेदामध्ये H1N1 आहे का, आयुर्वेदामध्ये बर्ड फ्लू आहे का, आपण उत्तर बघितलं. खरं उत्तर काय आहे याचं, होई नाही आहे, नाही पण नाही आहे. कारण आयुर्वेदामध्ये जे काय आहे ती मांडणी दोष धातुमल अशी केली गेलेली आहे. आणि ही दोष धातुमल ही मुख्यत्वे मांडणी शरीराची आहे, म्हणजे होस्टची आहे. जर्मचा विचार त्या ठिकाणी थोडाफार प्रमाणामध्ये आहे, परंतु होस्टला जास्त इम्पॉर्टन्स दिलं आहे. पण असं असलं तरी आजकाल जी काही आयुर्वेदिक औषधं आहेत त्यांची अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज, अँटीव्हायरल प्रॉपर्टीजवरती कित्येक रिसर्चेस आपल्याला पब्लिश मिळतात. त्यामुळं त्रिभुवन कीर्ती अँटीव्हायरल आहे म्हणून वापरायची की त्रिभुवन कीर्ती ही आयुर्वेदानुसार कुठलाही तापाचं एक खूप सुरेख असं औषध आहे, खूप स्टँडर्डाईज म्हणूयात किंवा सगळ्या पद्धतीच्या ज्वरांमध्ये वापरता येण्याजोगा आहे म्हणून वापरायचं औषध आहे, हा त्यातला पुन्हा व्यवच्छेदक भाग ठरतो. आता रुग्णांसाठी म्हणून किंवा सगळ्यांसाठी महत्त्वाचा भाग म्हणून जर का सांगायचं झालं तर कुठलाही जर्म
हा तुमच्या होस्टच्या कंडिशनवरती वाढतो. याचं अगदी साधं एक्झाम्पल, आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत, घरामधली गृहिणी काय म्हणते की आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर ती किराणा मालाची यादी करताना ती म्हणते 2 किलो शेंगदाणे आणलेत तरी चालेल, काही होत नाही, काही बिघडत नाही, ते काही खराब होत नाही. परंतु तेच जेव्हा जुलैमध्ये ऑगस्टमध्ये पाऊस पडायला लागतो, त्यावेळी घरातली गृहिणी सामानाची यादी करताना म्हणते की शेंगदाणे 1/2 किलो आणा, कारण गेल्या वेळेस ते आपण 1/2 किलो आणले होते, बाहेर एवढा पाऊस पडतोय की त्या शेंगदाण्यांना त्याच्यावरती सगळं ते खराब झाले, ते सडले, त्याच्यावरती सगळी डिफरंट डिफरंट ग्रोथ झाली आणि ते सडले. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ते जे काही तुमचं जेव्हा बाहेर वातावरण उन्हाचं असतं, पुण्यामध्ये 40 डिग्री सेंटीग्रेड 38 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असतं, तेव्हा ते खडखडीत सुकवलेले जे काही शेंगदाणे आहेत त्याच्यावरती जर्म वाढत नाही. परंतु ते जेव्हा पावसाळ्यामध्ये 5-5 दिवस सूर्य दिसत नाही, त्यावेळी तुमच्या घरातले शेंगदाणे स्वयंपाकाच्या घरातले स्वयंपाकाच्या डब्यातले खराब होतात आणि त्याचवेळेस सर्दी खोकलाही वाढतो. त्यामुळे ह्या सगळ्या सर्दी खोकल्याला जसा तो जर्म कारणीभूत आहे आणि त्या जर्मच्या अनुषंगानेच आपण सगळी मांडणी करतोय, हे सगळं आज बोलायची का वेळ का आली, तर शासनाचं पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट इसपासून ते व्यावसायिक जे काही जाहिराती माध्यमांमध्ये करतात ते सगळे, हे सगळे बॅक्टेरियाच्याच थिअरीचे आहेत. शासनही हेच सांगतं की हात धुवा, हस्तांदोलन करू नका, शेक हँड करू नका, एवढंच शासनही सांगतं आहे. आणि तुमचा तो रेकेट बेकेन्सरवाला डेटॉल बनवणारा तो तर किती वेळा हात धुतला आहे हे विचारतोच आहे, कारण त्याला त्याचा साबण खपवायचा आहे. पण ह्या सगळ्यामध्ये होस्टचा विचार करणं ही गरज असल्यामुळं हा मुद्दा मांडावा लागतो. तेव्हा साधी गोष्ट आपण बोलत होतो की तो जो शेंगदाणा आहे तो शेंगदाणा पावसाळ्याच्या दिवसामध्ये खराब होतो आणि उन्हाळ्यात खराब होत नाही, सेम फेनॉमेनॉन आहे. कुठलाही जर्म ग्रो होताना तिथं जेवढा मॉइश्चर असेल, तिथं जेवढा डेन्सनेस असेल, तिथं जेवढा अंधारलेपणा असेल, त्या ठिकाणी ते मॉइश्चर आणि त्या ठिकाणी ते इन्फेक्शन ग्रो होणार आहे. मग शरीराच्या आतलं मॉइश्चर, शरीराच्या आतलं, आयुर्वेदामध्ये एक सुंदर वचन आलेलं आहे, मरुभूमी आरोग्य करणाम श्रेष्ठा. मरुभूमी म्हणजे काय? तर वाळवंट. म्हणजे वाळवंट आरोग्य करणाम श्रेष्ठा म्हणजे मी इथून जाऊन जयपूरमध्ये शिफ्ट व्हायचं हा याचा अर्थ आहे का? तर तो अर्थ नाही आहे. याचा अर्थ ड्राय आणि हॉट क्लायमेट हे माझ्या हेल्थसाठी सुटेबल आहे. जेवढं ते ड्राय आणि हॉट असेल तेवढी, आता इथं याचा तर ड्राय म्हणजे एक्सेसिव्ह ड्रायनेसमधून पण आजार होणार आहेत, एक्सेसिव्ह हीटनी पण आजार होणार आहेत, ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु कुठलंही सिक्रिशन्स, कुठलंही इन्फेक्शन हे त्या ठिकाणी तो जो ओलावा आहे तो रोखणं हे ड्राय आणि हॉट, रुक्ष आणि उष्ण गुणांनी शक्य होतं. म्हणून आयुर्वेद म्हणतो की मरुभूमी आरोग्य करणाम, आयुर्वेद म्हणतो जयपूर चांगलं महाबळेश्वरपेक्षा, चेरापुंजीपेक्षा. महाबळेश्वरचा उल्लेख करायचं कारण म्हणजे गेल्या वर्षी चेरापुंजीपेक्षा आपल्या महाबळेश्वरला जास्त रेकॉर्डचा पाऊस झालेला आहे. तेव्हा ते मॉइश्चर शरीरातलं जेवढं असेल तेवढा तो इन्फेक्शन जास्ती होण्याचे चान्सेस आहेत, झालेलं इन्फेक्शन ॲग्रेवेट होण्याचे चान्सेस आहेत आणि ते अजून कॉम्प्लिकेट होऊन ICU जायची वेळ येणं, पुढच्या गोष्टी येणं. तर मॉइश्चर हा एक कंपोनंट झाला शरीरातलं मॉइश्चर, त्याला आपण देश म्हणूयात. त्याच्या पलीकडे जाऊन मग प्रकृती, एखाद्याची कफाचीच प्रकृती आहे तर त्याच्या शरीरामध्ये ऑलरेडी मॉइश्चर हे जास्तीच असणार आहे. असे प्रकृती, अग्नी, बल अशा आयुर्वेदातल्या ह्या बऱ्याचशा संकल्पना आहेत. त्यामुळं एकतर आपल्याला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तो जो काही जर्म येणार आहे, जर्मची थिअरी आपण रिजेक्ट करतोय असं नाही, तर त्या जर्मच्या अगेन्स्ट लढण्यासाठी आपल्याला इम्युनिटी वाढवली पाहिजे. इम्युनिटी ही 2 दिवसात च्यवनप्राश खाऊन वाढत नसते, 2 दिवसात आवळ्याचं चूर्ण खाऊन किंवा गुडुचीचं चूर्ण खाऊन वाढत नसते, ती एक लॉंग टर्म प्रोसेस आहे. आणि प्रत्येक गोष्टीचं पिल, त्याला रिसर्चमध्ये आम्ही असं म्हणतो की मेडिकलायझेशन ऑफ सोसायटी झालं आहे किंवा फार्मास्युटिकलायझेशन ऑफ सोसायटी झालं आहे. म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीची लोकांनाही पिलच मागायची आहे आणि इंडस्ट्रीला पण 2-5 पैशाला पिल खपवायची आहे. परंतु फक्त पिलनी इम्युनिटी येत नाही, इम्युनिटी ही तुमचं वागणं, बोलणं, चालणं, तुमचा आचार विचार, तुमच्या मनातले, आयुर्वेद आचार रसायन सांगतो, म्हणजे जेवढं तुम्ही फ्रेश राहाल, जेवढं तुम्ही सगळ्यांच्याविषयी चांगली भावना ठेवून आणि आनंदाने राहाल तेवढी तुमची इम्युनिटी चांगली राहणार आहे. तेव्हा आचार रसायनसुद्धा इम्युनिटी आहे. तेव्हा इम्युनिटी ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी, वागण्याच्या चांगल्या सवयी, प्रवृत्ती चांगली असणं, ह्या सगळ्यातून ती बिल्टअप होत असते. बरं, मग आता हे सगळ्यातून असली तरी तिला पुन्हा जेनेटिक फॅक्टर्स आहेत, ती सगळ्या गोष्टी ह्या मल्टीफॅक्टोरियल आहेत. त्यामुळं इम्युनिटी ही काही 2 दिवसामध्ये वाढत नाही आहे. त्यामुळं आपल्या हातात उरतं काय? तर आपल्या हातात उरतं हेच की हा व्हायरस नाक आणि घसा आणि सर्दी खोकला ह्या संस्थेचा, म्हणजे ज्याला रेस्पिरेटरी सिस्टीम ॲलोपॅथी म्हणतात, त्याचाशी संबंधित हा व्हायरस आहे. त्यामुळं आपल्याला कफ आणि वायू अनुलोमित ठेवणे, अग्निप्रदीप्त ठेवणे आणि कफ कंट्रोलमध्ये ठेवणं आणि आम तयार होऊ न देणे, ह्या 4 तत्वांवरती आपल्याला काम करावं लागतं. पहिला मुद्दा कफ.
तर कफ हा जेवढं मॉइश्चर आपण मगाशी बघितलं की मॉइश्चर महत्त्वाचं आहे, मग मॉइश्चर कशाने येणार आहे? तर ते फक्त आईस्क्रीमनी येणार आहे असं नाही आहे, किंवा ते फक्त काहीतरी थंड पदार्थाने येणार आहे असं नाही आहे, तर कित्येक गोष्टी ज्या लिक्विड आहेत, ज्या थंड म्हणजे फक्त थंड सेवन नाही केलं फ्रीजमधल्या, तरीसुद्धा बाहेरच्या सुद्धा गोष्टी त्या वाढवणार आहेत. पल्पी फ्रुट्स, केळ, पेरू, सफरचंद, किवी, ही जी पल्पी फ्रुट्स आहेत ही सगळी कफ वाढवणारी फ्रुट्स आहेत. थोडीफार जरी सर्दी असेल तरीसुद्धा ही पल्पी फ्रुट्स आपण अवॉइड करूयात. निश्चिंतपणे कुठलाही फीवर किंवा रेस्पिरेटरी ह्या दोन्ही कंपोनंट्स असले तरी निश्चिंतपणे घेण्याजोगं फ्रूट म्हणजे डाळिंब. फळांचा राजा डाळिंब आहे, त्यामुळे डाळिंब बिनधास्त घेऊ शकता, परंतु ही पल्पी फ्रुट्स टाळूयात. दही टाळूयात, ताक टाळूयात. उन्हाळा सुरू झाला या नावाखाली लगेचच काहीतरी ताक, आईस्क्रीम, कलिंगड आणि सगळं 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 लगेच आपण सुरू करतो, तसं ते सुरू करायची गरज नसते, रादर ते चुकीचं असतं. कारण ज्याला आपण आज उन्हाळा म्हणून म्हणतो त्याचा फर्स्ट हाफ हा वसंत ऋतू असतो, की जो ॲक्च्युली कफाच्या प्रकोपाचा काळ असतो. त्यामुळं थोडक्यात स्वच्छ अगदी सोप्या भाषेत बोलायचं तर सुरुवातीचा जो उन्हाळा आहे, उन्हाळ्याची जस्ट सुरुवात झाली आहे, तेव्हा लगेच ताक, आईस्क्रीम, अमुक तमुक, हे थंड आहे ते थंड आहे म्हणून लगेचच ते पल्पी गोष्टी किंवा ह्या लिक्विड दुग्धजन्य पदार्थ हे लगेचच सुरू करू नयेत. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. ते खऱ्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे ग्रीष्म ऋतू म्हणजे ॲक्च्युली मे, त्यावेळी जास्त लाभकारक असतात. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे जेवणानंतर चॉकलेट खाणं, जेवणानंतर पर्क खाणं. जेवणानंतरचा काळ कफाचा असतो, त्यामुळे जेवणानंतर आपण खरं बडीशेप खाणारे लोक आहोत, पण हल्ली आपण जेवणानंतर डेझर्ट खातो. तर जेवणानंतर कुठलीही गोष्ट खाणं, पर्टिक्युलरली गोड खाणं, थंड खाणं, यांनी कफ प्रचंड वाढतो. त्यामुळे जेवणानंतरचं स्वीट, जेवणानंतरचं आईस्क्रीम, जेवणानंतरचं डेझर्ट, हे सगळं टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि साधी गोष्ट आहे की अग्नी मेंटेन ठेवणं. आज नाश्ता करावा असं नाही वाटलं तर नका करू. आज रात्रीचं जेवण अगदी अर्धीच भाकरी खावीशी वाटली तर ती कारण अग्निमूलम बलम पुंसम अशी आयुर्वेदाची थिरी आहे. ती पुन्हा काय कशी आहे हा बोलणं पुन्हा वेगळा मोठा विषय राहील. परंतु अग्निप्रदीप्त राहणं हे कुठल्याही सिस्टीमच्या इन्फेक्शनशी लढताना तो अग्निप्रदीप्त ठेवणं हे महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळं जे खाल्लं आहे ते पचतं आहे ह्या अनुषंगाने थोडंसं दोन घास कमी खाणं, लंघन ज्याला अर्थाने म्हणजे लघुभोजन या अर्थाने ते महत्त्वाचं आहे. आणि थोड्या जरी शिंका आल्या, घशामध्ये काही वाटलं तरी हळद आहे, मीठ आहे, याची गुळणी करणं हा त्या ठिकाणचा भाग आहे. आणि सुंठ, गुळ आणि तूप याची एक गोळी ही सर्दीमध्ये खूप उत्तम काम करते. सुंठ, तूप आणि गुळ ह्या तिन्हीची गोळी करून सुरुवातीच्या काळामध्ये शिंका आल्या आल्या लगेचच जरी सुरू केली तरी ती खूप छान आहे. आणि मग या पलीकडं जर सर्दी झाली, खोकला झाली, तर निश्चितच आपण आपल्या वैद्याला दाखवा, आपण आपल्या डॉक्टरला दाखवा आणि आपण काळजी घ्या. तेव्हा करोना व्हायरसला आपण घाबरूया नको. जे काही सरकार सांगतंय की डॉक्युमेंटेड त्यांच्याकडे जे काही इव्हिडन्सेस आहेत किंवा मोड ऑफ ऑपरेशन आहे त्यानुसार त्यांनी जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सांगितलेली आहेत ती सरकार त्याच्या पद्धतीने सांगतच आहे. परंतु आयुर्वेदिक शास्त्रानुसार की ज्याचे बेसिक्स थोडेसे वेगळ्या गोष्टींना महत्त्व देतात त्यानुसार प्रिव्हेन्शनसाठी काय केलं पाहिजे आणि घाबरायला नको. मुख्य म्हणजे H1N1 ज्या डेथ्स झाल्या त्यामध्ये डायबेटिक काही होते, काही HIV पॉझिटिव्ह होते, त्यामुळं त्या H1N1 त्या लेबल करायच्या का? त्या लेबल करणारा मीडिया आहे, त्यांना बातम्या हव्या आहेत किंवा औषधं कुणाला तरी उद्या विकायची आहेत. त्यामुळं घाबरूया नको हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. बाकी घरगुती औषधं मी काही सांगत नाही. आपण यावेळी एवढंच सुंठ, तूप, गुळ आणि गुळण्या एवढंच करूयात. यापेक्षा थोडं जरी काही झालं तरी आपण आपल्या डॉक्टरला भेटूयात. धन्यवाद. नमस्कार.